Hello everyone, good morning all of you, and welcome once again to the session of business studies. Here we are going to start new chapter, business services. Actually this chapter is fourth chapter in our syllabus, and I skipped third chapter because from last few days and from I think 1st June we are continuously learning about business, that joint stock company, partnership firm. Okay, सो त्याच त्याच टर्म्स ऐकून तुम्हाला थोडंसं बोर झालं असेल, थोडं कंटाळा आला असेल, त्यामुळे मी आज ठरवलं की आपण थोडंसं जरा एक वेगळा चॅप्टर स्टार्ट करूया. ॲक्च्युली आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे 11th स्टँडर्डमध्ये जेवढे चॅप्टर्स आहेत बिझनेस स्टडीजमध्ये, त्यामध्ये फर्स्ट 3 चॅप्टर्स जे आहेत ते फक्त थोडेसे जरा इंटर रिलेटेड आहेत. बाकी सगळे चॅप्टर्स जे आहेत हे सगळे चॅप्टर्स टोटली डिफरंट आहेत. ओके, सगळे चॅप्टर्स बिझनेसशीच रिलेटेड आहेत, बट एकमेकांसोबत त्यांचा फार काही संबंध नाही आहे. अगदी थोडा संबंध असेल तो फक्त बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर विचार केला तर तेवढाच फक्त संबंध आहे. ॲक्च्युली चॅप्टर नंबर 4th चॅप्टर नंबर 5th डिपेंड आहे, 5th 6th डिपेंड आहे असं काही नाही आहे. ओके, कारण आपण जर आता बघितलं तर चॅप्टर नंबर 1-2 आपण जे बघितलं होतं त्याचं थोडंसं एक्सटेन्शन चॅप्टर नंबर 3 आहे. ओके, बट चॅप्टर नंबर 1 and 2 आपण ज्या कन्सेप्ट्स बघितल्या त्या आपण कंटिन्युअसली त्याच कन्सेप्ट बघतोय, आणि थोडंसं तुम्हाला बोरिंग होऊ शकेल यासाठी मी आज ठरवलं की आपण चॅप्टर नंबर 4th चालू करूया, बिझनेस सर्व्हिसेस. ओके, आता ह्याच्या पुढचा चॅप्टर जो आहे तो आहे एमर्जिंग बोर्ड्स ऑफ बिझनेस, अँड त्याच्या पुढचा चॅप्टर जो आहे 6th तो आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, तुमच्या लक्षात येईल की हे सगळे चॅप्टर्स जे आहेत हे थोडेसे डिफरंट आहेत. ओके, त्यांचा संबंध बिझनेसशीच येतो बट एकमेकांवरती ते डिपेंड नाही आहेत, त्यामुळे आपण कुठलाही चॅप्टर कधीही शिकवू शकतो. ओके, आणि तुमचा 11th सिलेबस जो आहे हा टोटली डिफरंट सिलेबस आहे. ओके, हा कम्प्लिटली जो सिलेबस आहे हा बिझनेस सोबत निगडीत सिलेबस आहे, आणि तुमचा 12th सिलेबस जो आहे इट इज टोटली रिलेटेड विथ मॅनेजमेंट. त्यामध्ये दोन पार्ट आहेत, पार्ट 1 पार्ट 2. ओके, ह्या सर पुढच्या गोष्टी आहेत फार, बट जस्ट आज एक थोडासा चेंज, आणि हा टॉपिक जो आहे बिझनेस सर्व्हिसेस आणि याच्या पुढचा पण टॉपिक जो आहे एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस, हे दोन्ही चॅप्टर्स फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी त्याच्यामध्ये शिकायला मिळतील, किंवा आपण डे टू डे ज्या ॲक्टिव्हिटीज बघतो, आपलं डे टू डे लाईफ जे आहे त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ड ऑलरेडी आहेत, बट त्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, आणि त्या आपल्याला गोष्टी या ठिकाणी आज माहीत करून घ्यायच्या आहेत. ओके, सो आता बिझनेस सर्व्हिसेस, आता आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की काय बघितलं होतं आपण, तर मिनिंग ऑफ बिझनेस बघितलं होतं, बिझनेस म्हणजे काय असतं. ओके, देन आपण बिझनेस ॲक्टिव्हिटीज बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आपण बिझनेसचे काही फीचर्स बघितले होते, नेचर ऑफ बिझनेस आपण बघितलं होतं. ओके, देन चॅप्टर नंबर 2 आपण काय बघितलं होतं, तर फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स, देर आर व्हेरियस फॉर्म्स इन दॅट, सोल ओनरशिप, देन तुमचं पार्टनरशिप आहे, देन तुमचं जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे अँड जॉईंट स्टॉक कंपनी आहे. ओके, सो या फॉर्म्सपैकी कुठला तरी एखादा फॉर्म आपण सिलेक्ट करतो अँड वी कॅन स्टार्ट आर ओन व्हेंचर. ओके, सो या सगळ्या गोष्टींमध्ये दोन फॅक्टर्स जे असतात ते इन्वॉल्व्ड असतात. कोणते? त्यामध्ये फर्स्ट काय आहे, तर गुड्स. ओके, बेसिकली आपण ज्या गोष्टी बघतो, तुम्हाला जर कोणी विचारलं की व्हॉट इज बिझनेस, तर तुम्ही डिफाईन काय कराल की बिझनेस इज डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. सो यामध्ये दोन फॅक्टर इन्वॉल्व्ड आहेत, कोणते? तर गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, सो बेसिक ही जी गोष्ट आहे की डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ओके, आता याच्यामध्ये दोन फॅक्टर्स मी तुम्हाला जे सांगतोय ते म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण जर या गोष्टीचा विचार केला तर गुड्स हे डिफरंट आहेत अँड सर्व्हिसेस ह्या डिफरंट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखाद्या शॉपमध्ये जातो, ओके,
आपण एखादी वस्तू डिमांड करतो, एखादा प्रोडक्ट आपण डिमांड करतो त्या शॉपकीपरकडे, तो रिटेलर असेल, होलसेलर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, कोणीही असेल, किंवा मॅन्युफॅक्चरर असेल, प्रोड्युसर असेल, ओके, आपण त्या माणसाकडे जातो, त्या शॉपकीपरकडे, आणि आपण एखादं प्रोडक्ट, पर्टिक्युलर प्रोडक्ट आपण डिमांड करतो, ओके, तो माणूस आपल्याला ते प्रोडक्ट देतो, आपण त्याच्या अगेन्स्ट त्याला कॅश देतो आणि आपण तिथून निघून जातो, ओके. हियर व्हॉट वी डीड, आपण या ठिकाणी काय केलं आहे, तर आपण एक वस्तू परचेस केली, ओके, बट ती वस्तू परचेस करत असताना त्याच्या मागे काही सर्व्हिसेस हिडन आहेत, ओके, आणि त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपल्या लक्षात येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये हे जे नेचर ऑफ सर्व्हिसेस आहेत हे सगळे इन्वॉल्व आहेत, ओके. आता या ठिकाणी आपण वस्तू परचेस केली, मॅकॅनिझम काय होतं, बाईंग, आपल्या बाजूने बाईंग, त्याच्या बाजूने सेलिंग, ओके. या ठिकाणी बाईंग अँड सेलिंग झालं, कसलं झालं, तर गुड्स. बट या ठिकाणी काही सर्व्हिसेस त्याने तुम्हाला सर्व्हिस दिल्या, त्याने तुमच्यासाठी ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी अवेलेबल करून ठेवलं होतं, ओके. सो तो शॉपकीपर जो आहे, तो रिटेलर जो आहे, त्याने तुम्हाला एक सर्व्हिस ऑफर केली त्या ठिकाणी, त्या सर्व्हिसेसमधून तुम्हाला ते प्रॉडक्ट तुमच्यासमोर, तुमच्या इथे ते अवेलेबल झालं, तुम्हाला ते मिळालं, आणि म्हणून तुम्ही ते परचेस करू शकलात, ओके. अनादर थिंग, तुम्ही जर एखाद्या मूवीला जाणार असाल, ओके, आपण काय करतो, मूवीला जातो, त्या ठिकाणी तिकीट वगैरे जे काय असेल ते आपण काढतो, मूवी बघतो आणि आपण घरी येतो, या ठिकाणीसुद्धा काय झालं आहे, आपण काहीतरी परचेस केलं, ओके. सो बाईंग अँड सेलिंग झालं, तुम्ही काय बाय केलं, तिकीट बाय केलं मूवीसाठी, ओके. समोरच्या पार्टीने काय ऑफर केलं आहे तुम्हाला, ती सर्व्हिस तुम्हाला त्याने ऑफर केली मूवी बघण्यासाठी, ओके. बट ती सर्व्हिस जी आहे, ती सर्व्हिस त्याने ऑफर केले तुम्हाला, त्या ठिकाणी ती सर्व्हिस जर अवेलेबल नसली असती तर तुम्ही तो मूवी बघू शकला असतात का, तर नक्कीच नाही, ओके. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींमध्ये आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस या दोन्ही गोष्टी ज्या असतात त्या इन्वॉल्व्ह असतात, ओके. आता गुड्स अँड सर्व्हिसेस याच्यामधला बेसिक जर आपण थोडासा डिफरन्स लक्षात घेतला तर तो असा असतो की जर मगाचंच एक्झाम्पल आपण घेतलं की मी एखाद्या शॉपला व्हिजिट केले, मी एखाद्या शॉपमध्ये गेलो आहे, ओके, तिथं मी एक पर्टिक्युलर प्रोडक्ट डिमांड केलं, ते प्रोडक्ट मला त्याने दिलं, मी ते परचेस केलं, मी पैसे दिले, तिथून मी निघून गेलो, ओके. बट ज्या वेळेला तुम्ही आजारी पडता, ओके, इफ यू आर फीलिंग सिक, तुम्हाला थोडंसं असं फिवरिश फील होतं किंवा तुम्ही आजारी आहात, आणि त्या केसमध्ये ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो, ओके, डॉक्टर तुम्हाला काय करतो, तुम्हाला ट्रीटमेंट देतो, ओके, तो तुम्हाला तुमचं चेकअप करेल, प्रॉपर हेल्थ चेकअप करेल तुमचं, आणि मग तो फायनली कन्फ्युजन काढेल की नक्की तुम्हाला काय होत आहे किंवा तुम्हाला नक्की काय झालं आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला तो मेडिसिन्स देईल, ओके. आता याच्यामध्ये तो शॉपकीपर जो आहे त्याने तुम्हाला काही वस्तू सेल केल्यात, ओके, बट डॉक्टरने तुम्हाला जे ट्रीटमेंट दिले किंवा तुमचं जे काही चेकअप केलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याने काही सेल केलं आहे का, नक्कीच नाही, ओके. सो या केसेसमध्ये एका ठिकाणी आपण काय केलं आहे, तर एका ठिकाणी आपण गुड्स परचेस केलेत आणि एका ठिकाणी आपण सर्व्हिसेस बाय केल्यात किंवा आपल्याला सर्व्हिसेस ऑफर केल्या गेल्या समोरच्या पार्टीकडून, ओके. सो ह्या गोष्टींमध्ये फरक आहे. जर आपण एखादी वस्तू परचेस केली तर ती वस्तू आपण परचेस केल्यानंतर ती आपण हातामध्ये घेऊ शकतो, ती आपण बघू शकतो की समोरचा माणूस मला काहीतरी देतो आहे, पण ज्या वेळेला आपण एखाद्या माणसाला आपण सर्व्हिस देत असतो त्यावेळेला ती सर्व्हिस जी आहे ती आपल्याला दिसत नसते. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे शिकवतो आहे, मी टीचिंग करतो आहे, ओके, तुम्ही सगळे लेक्चर्स माझं बघताय किंवा आत्ता इथे व्हिडिओ लेक्चर चालू आहे, आपण ज्यावेळेला ॲक्च्युअल क्लासमध्ये आपण जेव्हा भेटू त्यावेळेला तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेला असाल, मी समोर तुमचा लेक्चर डिलिव्हर करत असेन. आता टीचिंग किंवा गिविंग लेक्चर्स हे काय करतो आहे मी या ठिकाणी, तर मी या ठिकाणीसुद्धा तुमच्यासाठी एक सर्व्हिस ऑफर करतो आहे, ओके. मी जे टीचिंग करतो आहे, मी जे सर्व्हिस तुम्हाला ऑफर करतो आहे त्याला तुम्ही टच करू शकता का, नक्कीच नाही, ओके. बट जर मी बुक सेलर आहे आणि मी तुम्हाला बुक सेल केलेत तर तुम्ही बुक्सला टच करू शकता, येस, तुम्ही करू शकता.
सो या ठिकाणी काय झालंय, बुक्स, मी जर बुक सेलर आहे आणि मी जर तुम्हाला बुक सेल केले, इट मीन्स तुम्ही काहीतरी माझ्याकडून परचेस केलं आणि मी तुम्हाला काहीतरी सेल केलंय की जे तुम्ही बघू शकताय, ज्याला तुम्ही टच करू शकता. ओके, बट मी आत्ता जे तुम्हाला टीचिंग करतो या ठिकाणी, ते तुम्ही फक्त बघू शकता, पण तुम्ही ते टच करू शकताय का? नाही. तुम्ही ते अनुभवताय की ही व्यक्ती, समोर जी व्यक्ती आहे ती आम्हाला काहीतरी शिकवते, त्याच्याकडून आम्हाला काहीतरी नॉलेज मिळतं आहे. ओके, सो हा जो फरक आहे, हा दोघांमधला फरक आहे, गुड्स आणि सर्व्हिसेस. आता आपण ज्या वेळेला ऑनलाईन तुमचं बाईंग अँड सेलिंग ज्या वेळेला करतो, ओके, आता आपल्याकडे खूप वेबसाईट्स आहेत. ज्या वेळेला आपण एखादी वस्तू ऑनलाईन परचेस करत असतो, बेसिकली आपण कपडे वगैरे परचेस करतो किंवा ऑनलाईन मागवतो, किंवा एखादी वस्तू मागवतो, मोबाईलचे कवर्स वगैरे आपण ऑनलाईन मागवतो. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, बरोबर. मग या गोष्टी ज्या वेळेला आपण ऑनलाईन मागवतो, तेव्हा याच्यामध्ये दोन गोष्टी लपलेल्या असतात, गुड्स पण आणि सर्व्हिसेस पण. गुड्स इट मीन्स व्हॉट, की जे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मागवलं आहे, ओके, तुम्ही ते तुमच्या, आता सपोज तुमची मिंत्राची वेबसाईट असेल किंवा तुमचं ॲमेझॉन असेल, आपण काय करतो, त्या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे ते आपण तिथे प्रोडक्ट टाकतो, त्या ठिकाणी सर्च म्हणतो, तुमच्यासमोर पूर्ण लिस्ट येते. ओके, ती लिस्ट तुमच्यासमोर ज्या वेळेला येते, त्यावेळेला त्यातून आपण, आपल्याला जे आवडतं ते प्रोडक्ट आपण सिलेक्ट करतो आणि आपण त्या ठिकाणी ऑर्डर प्लेस करतो. आता पेमेंट कसं करायचं आहे हे आपण ठरवतो, बट आता हा जो पार्ट आहे ना, हा आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहे, इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेसेस. ओके, आणि तो आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. सो मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो या ठिकाणी, की आपण त्या ठिकाणी ऑर्डर प्लेस केली की जो तिकडचा कोण सेलर असेल तो आपल्याला ती वस्तू पाठवायचं काम करणार आहे. ओके, बट ती वस्तू तुमच्यापर्यंत पोचली कशी, वस्तू तुमच्यापर्यंत पोचली इट मीन्स गुड्स, तुमचं बाईंग अँड सेलिंग झालं. ओके, बट ती वस्तू तुमच्यापर्यंत पोचायला देअर आर सम सर्व्हिसेस इन्वॉल्वड, त्या प्रोसेसमध्ये काही सर्व्हिसेस इन्वॉल्वड आहेत, आणि त्या सर्व्हिसेस म्हणजे काय आहेत, तर ट्रान्सपोर्टेशन. ओके, आता आपण बघतो बऱ्याचशा वेळेला की आपण सपोज एखादी ऑर्डर प्लेस केली असेल वेनेसडेला किंवा ट्यूजडेला वगैरे, ओके, आणि ती ऑर्डर जी आहे ती तुम्हाला मंडे किंवा ट्यूजडेला मिळणार असते, नेक्स्ट मंडे किंवा नेक्स्ट ट्यूजडेला. ओके, बिकॉज डेफिनेटली टेक्स 7 to 8 days, ओके, टू रीच. ज्या वेळेला ती वस्तू सॅटर्डेला एका ठिकाणी येते, संडेला त्यांचं ऑफिस जे असतं, त्यांचं वर्किंग जे असतं, त्यांचे ऑपरेशन्स जे असतात, हे पूर्णपणे बंद असतात. ओके, सो तुमची वस्तू जी तिथपर्यंत येऊन पोचले ती कुठे आली असेल, आता एक्झाम्पल ती दिल्लीतून निघाली असेल, ती येणार आहे कुठे, खेड किंवा दापोलीमध्ये येणार आहे किंवा महाडमध्ये येणार आहे, ओके, किंवा चिपळूणमध्ये येणार आहे. मग ती वस्तू जी दिल्लीतून निघाले ती आत्ता सपोज मुंबईमध्ये आले आणि आज सॅटर्डे, उद्या त्यांचं वर्किंग बंद बिकॉज ऑफ संडे. ओके, मग ती वस्तू त्यांना त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवावी लागते. सो ज्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात ह्या सगळ्या वस्तू, आता आपली एक वस्तू, अशा किती लोकांनी या वस्तू ऑर्डर केलेल्या असतील, सो जेवढी काही क्वांटिटी असेल, ज्या काही वस्तू असतील, त्या एका ठिकाणी, त्या ठिकाणी त्या स्टोअर करून ठेवल्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या वेअर हाऊसेस किंवा स्टोअर हाऊसेस असतात. ओके, सो ती सुद्धा एक सर्व्हिस आहे, बिकॉज आपली जी वस्तू आहे ती आपल्यासाठी फार एक्सपेन्सिव्ह असेल किंवा फार इम्पॉर्टंट असेल. ओके, सो ती प्रॉपर मेंटेन करणे, प्रॉपर स्टोअर करणे, स्टॉक करणे हे त्यांच्या हातामध्ये असतं. एखादी जर वस्तू सपोज ते ग्लास मटेरियल असेल, काचेची वगैरे असेल, तर ते फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो या केसेसमध्ये ही लोकं जी आहेत ही प्रॉपर ती वस्तू जी आहे ती मेंटेन करतात. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला फक्त काय दिसतं, तर फक्त आपल्याला ती वस्तू दिसते. आपल्या डोक्यामध्ये काय असतं, की ती वस्तू जी तिथून निघाले ती आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल की नाही, पण त्याच्या मागे ज्या सर्व्हिसेस इन्वॉल्वड असतात, आता ट्रान्सपोर्टेशन आहे, ओके, तुमची वस्तू जर ते ग्लास मटेरियल असेल, काचेची जर वस्तू असेल आणि ती अंटरनंतरने फोडली, तर तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात. किंवा ज्या ठिकाणी स्टोअर केले त्या ठिकाणी ती ठेवताना किंवा उचलताना फुटली, तर तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात. सो या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे हा ही लोकं करत असतात, बट आपण ह्या लोकांना कन्सिडर करत नाही. आपण फक्त काय म्हणतो, की नाही वस्तू मला चांगली मिळाली, पाठवणारा माणूस चांगला आहे, जो सेलर आहे तो माणूस चांगला आहे,
बट त्या सेलरनी जी वस्तू ट्रान्सपोर्टेशनमध्ये टाकली त्या ट्रान्सपोर्टरने तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहोचवण्यासाठी जे काही एफर्ट्स घेतले असतील त्याचं काय, सो दॅट विल कम अंडर सर्व्हिसेस. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत की ॲक्च्युअलमध्ये बिझनेस सर्व्हिसेस काय असतं. ओके, आणि इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो आत्ता मी तुम्हाला जे काही सांगितलं दॅट विल कम अंडर इंट्रोडक्शन. ओके, बिकॉज प्रत्येक बिझनेसमध्ये काही सर्व्हिसेस इन्वॉल्ड आहेत. जसे आपल्या बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये गुड्स अँड प्रोडक्ट्स तुमचे इन्वॉल्ड असतात, त्याच्या मागे ते वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही सर्व्हिसेस इन्वॉल्ड आहेत. तर त्या सर्व्हिसेस इन्वॉल्ड ज्या आहेत त्याच आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. ओके, आता नाव वी विल सी नेचर ऑफ सर्व्हिसेस. ओके, सर्व्हिसेसची वैशिष्ट्य काय असतात, फीचर्स आपण या ठिकाणी बघायचं आहे. फीचर्स ऑफ सर्व्हिसेस, फीचर्स अँड नेचर सेम. ओके, तुम्हाला एक्झामला मी क्वेश्चन विचारेन व्हॉट आर द फीचर्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेस, मग तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका की सर बुकमध्ये नेचर ऑफ दिलं आहे आणि तुम्ही फीचर विचारत कुठे शोधू आता, तर दोघांचं आन्सरसुद्धा सेम असेल. ओके, सो या ठिकाणी आपण बघतोय नेचर ऑफ सर्व्हिसेस. याच्यामध्ये फर्स्ट आहे इनटँजिबिलिटी, इनटँजिबिलिटी. ओके, आता तुम्ही अकाउंटन्सी शिकताय, राईट? अकाउंटन्सीमध्ये तुम्ही काही दिवसानंतर फायनल अकाउंट बघाल. ओके, फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला फिक्स्ड असेट्स असा एक पार्ट असतो. ओके, फिक्स्ड असेट्स. ओके, आता मी तुम्हाला सांगून ठेवतो कारण तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहेत. ओके, फिक्स्ड असेट्स. फिक्स्ड असेट्समध्ये तुमचं फर्स्ट असतं इट इज टँजिबल असेट्स अँड सेकंड तुमचं असतं इट इज इनटँजिबल असेट्स. तर टँजिबल असेट्स अँड इनटँजिबल असेट्स ह्याच्यामध्ये फरक काय असतो, फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. टँजिबल, ओके, तुमचं मशीनरी. ओके, अँड इनटँजिबल इट मीन्स गुडविल. ओके, दोघांमधला फरक काय आहे, तर मशीनरी जी आहे ज्या वेळेला मी फिक्स्ड असेट परचेस करतो त्यावेळेला, सपोज मी आता मशीनरी परचेस केली तर ती मशीनरी मी जी परचेस केली त्या तुम्ही बघू शकता मशीनरीला, येस आपण बघू शकतो. त्या मशीनरी तुम्ही टच करू शकता, येस टच करू शकतो. ओके, ती मशीनरी तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती प्लेस करू शकता, येस करू शकता. ओके, इनटँजिबल असेट जे आहे त्याच्यामध्ये गुडविल येतं आणि इनटँजिबल असेट इट मीन्स अशी असेट की ज्या असेटला आपण बघू शकत नाही किंवा टच करू शकत नाही. ओके, सो हियर द फीचर, द फर्स्ट नेचर ऑफ सर्व्हिसेस इट इज इनटँजिबिलिटी. इट मीन्स जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की डॉक्टर तुम्हाला तुमचं चेकअप करतो आहे, तुम्हाला ट्रीट करतो आहे, इट मीन्स त्या ठिकाणी डॉक्टर जो आहे हा तुम्हाला एक सर्व्हिस ऑफर करतो आहे. ओके, आणि ती सर्व्हिस जी आहे ती आपण बघू शकत नाही किंवा आपण टच करू शकत नाही. आपण डॉक्टरला बघू शकतो पण डॉक्टर आपल्यासाठी जे काही करतो आहे ते त्याचं स्किल आहे आणि बिकॉज ऑफ हिज स्किल तो आपल्याला ट्रीट करू शकतो, तो आपला चेकअप करू शकतो आणि तो आपल्याला बरा करू शकतो. ओके, तो आपल्याला एक सर्व्हिस ऑफर करतो आहे की जी सर्व्हिस आपण त्या सर्व्हिसला आपण टच करू शकत नाही आणि ती सर्व्हिस हे त्याचं प्रॉडक्ट आहे की जे प्रॉडक्ट आपल्यासाठी काय आहे तर ते इनटँजिबल आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मी एका ठिकाणी बुक सेलर आहे आणि मी एका ठिकाणी टीचर आहे. ज्या ठिकाणी मी ॲज अ बुक सेलर तुम्हाला एक बुक सेल केलं इट मीन्स तुम्हाला एक मी पर्टिक्युलर प्रोडक्ट सेल केलं की जे तुम्ही हातामध्ये घेऊ शकता, ज्याला तुम्ही टच करू शकता, ज्याला तुम्ही बघू शकता. ओके, बट ज्या ठिकाणी मी ॲज अ टीचर म्हणून या ठिकाणी लेक्चर डिलिव्हर करतो आहे त्या ठिकाणी तुम्ही माझं लेक्चर जे आहे त्याला तुम्ही टच करू शकत नाही, तुम्ही फक्त अनुभवताय, तुम्हाला फक्त दिसतंय, तुम्हाला फक्त कानाने ऐकायला येतं की हा माणूस काहीतरी आपल्याला शिकवतो आहे.
पण मी जे शब्द वापरतोय इथे, मी जे काही वर्ड्स यूज करतोय किंवा मी जे शिकवतोय त्याला तुम्ही टच करू शकता का? नाही. ओके, सो दिस इज द पॉईंट, इनटँजिबिलिटी. सर्व्हिसेस तुम्हाला ज्या काही ऑफर केल्या जातात याला तुम्ही टच करू शकत नाहीत. ओके, किंवा त्यांना तुम्ही अनुभवू, फक्त तुम्ही त्यांना अनुभवू शकता की नाही हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करतोय. सो देअरफोर इट इज कॉल्ड ॲज इनटँजिबिलिटी. ओके, आणि हा ह्या दोघांमधला फरक आहे, टँजिबल अँड इनटँजिबल. तुम्हाला ते इन फ्युचर अकाउंट्समध्ये येईल आणि तुम्हाला ते शिकायचं असतं. सो फर्स्ट नेचर ऑर द फर्स्ट फीचर ऑफ सर्व्हिसेस इट इज इनटँजिबिलिटी. ओके, नेक्स्ट इनकन्सिस्टन्सी. आता इनकन्सिस्टन्सी इट मीन्स वॉट? युअर स्टडी. ओके, आर यू कन्सिस्टंट इन युअर स्टडीज? नो, यू आर इनकन्सिस्टंट. इट मीन्स वॉट? मला आज काहीतरी असं फील होतं आणि मला अचानक वाटतं की नाही आता आपण भरपूर अभ्यास करूया. ओके, सो मी दोन दिवस खूप अभ्यास करतो, थर्ड डेला मी दमतो, थर्ड डेला वाटतं की नाही आता दोन दिवस खूप अभ्यास केला आहे, आज जरा कमी करूया, आज झोपूया. ओके, परत उद्या असं वाटतं गेले दोन तीन दिवस अभ्यास केला आहे, आज पण नको करूया, उद्या करू, मग मंडेपासून करू. ओके, मग 15th करू, मग 1 तारखेपासून करू. याच्यामुळे काय? इनकन्सिस्टन्सी. कोणाची? तुमची, ॲज अ स्टुडंट. स्टडी करण्यामध्ये इनकन्सिस्टन्सी. तसंच सर्व्हिसेस याचं हे फीचर आहे इनकन्सिस्टन्सी, तर त्याचं मिनिंग काय होतं? व्हॉट इज इनकन्सिस्टन्सी? ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो. ओके, आता सपोज मी आज डॉक्टरकडे गेलो, का गेलो आहे? माझं पोट दुखतं आहे, मी गेलो डॉक्टरकडे, डॉक्टरने मला ट्रीट केलं. ओके, मला ट्रीटमेंट दिली, मला चेकअप केलं, त्याने आज मला जी सर्व्हिस ऑफर केली आहे, जी सर्व्हिस त्याने मला दिली आहे, अजून 4 दिवसाने मी परत त्याच्याकडे गेलो का? तर मला ताप आला. मग या दोन्ही गोष्टींमध्ये तो ज्या वेळेला मला सर्व्हिस देईल ती सेम असेल का? नाही, नक्कीच नाही. अजून दुसरा एखादा पेशंट जाईल, त्याचं काहीतरी वेगळा आजार असेल, तो त्या ठिकाणी जाईल, त्याला डॉक्टर चेक करेल. ओके, मग त्याला जी सर्व्हिस दिली जाईल ती सेम असेल का? सो देअर इज इनकन्सिस्टन्सी. ओके, आर्किटेक्ट ही जी लोकं असतात, आपण जे बघतो ना बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, ह्या लोकांचं काम काय असतं? तर ते तुम्हाला एखादी बिल्डिंग, अपार्टमेंट जी असते याचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन पूर्ण करून देतात. आर्किटेक्चर जो असेल तो तुम्हाला एखाद्या घराचं जे काही असेल काम तुमचं ते पूर्ण करून देईल. ओके, बट सपोज त्याच्याकडे आत्ता एखादा प्रोजेक्ट आहे. ओके, तर तो प्रोजेक्ट जो आहे तो एखाद्या बंगलोचा आहे आणि नेक्स्ट प्रोजेक्ट त्याच्याकडे जो आला आहे तो एखाद्या अपार्टमेंटचा आहे. मग त्याने बंगलो कन्स्ट्रक्ट करायला दिलेली सर्व्हिस अँड अपार्टमेंट कन्स्ट्रक्ट करायला दिलेली सर्व्हिस, हे दोन्ही गोष्टी सेम असतील का? नाही, देयर विल बी इनकन्सिस्टन्सी. प्रत्येक वेळेला आपला सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तो कोणीही असेल, मग सी ए असेल, टॅक्स कन्सल्टंट असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल. ओके, हे सगळे जे प्रोफेशनल्स लोक आहेत हे तुम्हाला सर्व्हिसेस ऑफर करतात. ओके, ऑब्व्हियसली इट विल कम अंडर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, तुमच्याकडून ते पैसे घेणार आहेत, पण जे तुम्हाला सर्व्हिस तुमचे प्रोव्हायडर आहेत, जे तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला सेम सर्व्हिस प्रोव्हाइड करतील याची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत. तुम्ही ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर, आपण प्रत्येक वेळेला आपला जो कोण क्लायंट असेल त्या क्लायंटला आपण सेम सर्व्हिस प्रोव्हाइड करू हे आपण सांगू शकत नाही. आता आपण सलोनमध्ये जर गेलो तर तो किंवा तुम्ही एखाद्या ब्युटी पार्लरला जर व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला जी सर्व्हिस मिळते ती प्रत्येक वेळेला सेम असते का? नाही. तुम्ही ज्याप्रमाणे डिमांड कराल किंवा तुमचं ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्हाला सर्व्हिस त्या ठिकाणी दिली जाते. तसंच हॉस्पिटल्समध्ये, तसंच आर्किटेक्ट्सकडे, तसंच चार्टर्ड अकाउंटंट्सकडे, तसंच टॅक्स कन्सल्टंट्सकडे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात सर्व्हिसेस इनकन्सिस्टन्सी या तुम्हाला बघायला मिळतात. बिकॉज तुम्ही त्या सर्व्हिस घेणार असता
पण जो सर्विस प्रोव्हायडर आहे तो सर्विस प्रोव्हायडर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला सर्विस प्रोव्हाइड करणार आहे. ओके, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की माझं पोट दुखतंय, सो पोट दुखण्यासाठी ट्रीटमेंट जी असेल तिचा वेळ 5 मिनिटं असेल. ओके, बट आता रिसेंट ॲट प्रेझेंट जे चालू आहे करोना, त्यासाठी तुम्हाला दिली जाणारी ट्रीटमेंट ही वेगळी असते ना. तुम्हाला 8-10 दिवस 14 डेज तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिट होऊन राहावं लागतं. तुमच्यावर 14 डेज ट्रीटमेंट चालू असते, तुम्हाला 14 डेज सर्विस प्रोव्हाइड केली जाते. बट त्याच ठिकाणी एक नॉर्मल फीवर असेल तर तुम्हाला डॉक्टर एखादं इंजेक्शन देईल आणि घरी पाठवून देईल. ओके, सो देअर इज इनकन्सिस्टन्सी. ज्याप्रमाणे तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्हाला सर्विस प्रोव्हाइड केली जाईल. ओके, सो इट इज द सेकंड फीचर ऑर नेचर ऑफ सर्व्हिसेस. नेक्स्ट, इट इज इनसेपरेबिलिटी. आता इनसेपरेबिलिटी म्हणजे नक्की काय असतं? इनसेपरेबल. ओके, इनसेपरेबल. आता सर्व्हिस प्रोव्हायडर जो कोण आहे तो सर्व्हिस प्रोव्हायडर आणि ज्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या एकाच ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजेत, तरच तो सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला सर्व्हिस ऑफर करू शकेल. अगेन सेम एक्झाम्पल, डॉक्टर. डॉक्टर अँड पेशंट ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत? इनसेपरेबल आहेत. बिकॉज डॉक्टर समोर जर तो पेशंट इथे बसलेला असेल तरच तो डॉक्टर त्या पेशंटला सर्व्हिस देऊ शकेल. जर डॉक्टर समोर पेशंट अवेलेबल नसेल, तिथे प्रेझेंट नसेल, तर डॉक्टर सर्व्हिस कोणाला प्रोव्हाइड करेल? बिकॉज सर्व्हिस ही अशी गोष्ट आहे की तुमची रिक्वायरमेंट काय आहे हे समजून घेऊन तुम्हाला ती प्रोव्हाइड केली जाते. ओके, तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे, तुमचे नीड्स, तुमचे वॉन्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. ओके, तसंच आता आपण बँकिंगमध्ये बघतो, बँकिंगमध्ये काय होतं तर त्या ठिकाणी सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. बरोबर, तुमचं बँकेमध्ये काही ठिकाणी बँकमध्ये आहे ATM किंवा काही ठिकाणी बँकेच्या बाहेर आहे ATM. ओके, सो या ठिकाणी आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला ATM हे काय आहे? सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. ATM मशीन जे आहे हे काय आहे? सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. आणि तुम्ही कोण आहात? तर तुम्ही, तुम्हाला सर्व्हिस ती ऑफर केली जाणार आहे, तुम्हाला सर्व्हिस दिली जाणार आहे. सो त्या ATM समोर जर तुम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट असाल, तुम्ही ते ऑपरेशन्स करत असाल तिथे बटन्स वगैरे प्रेस करून, तरच तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस मिळणार आहे. आणि तुम्हाला सर्व्हिस मिळावी यासाठीच त्या ठिकाणी आपण काय केलं आहे? ते ATMs इन्स्टॉल केले आहेत. का? कारण बँकमध्ये जाऊन तुम्हाला त्या क्यूमध्ये उभं राहण्याची गरज पडू नये. ओके, यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आपण काय केलेलं असतं? तर ते ATM मशीन्स जे आहेत हे ठिकठिकाणी इन्स्टॉल केले आहेत. सर्व्हिस. बट त्या ठिकाणी तुम्ही समोर जर प्रेझेंट असाल तरच तुम्हाला ती सर्व्हिस मिळेल, नाहीतर तुम्हाला ती सर्व्हिस मिळणार नाही. ओके, तसंच सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे आणि सर्व्हिस हे त्याचं प्रोडक्ट आहे, ह्या दोन्ही गोष्टी पण काय आहेत? इनसेपरेबल आहेत. ओके, इट मीन्स डॉक्टर जो आहे तोच ती सर्व्हिस देऊ शकतो, त्याचं प्रोडक्ट जे आहे तो डॉक्टरच फक्त ते प्रोव्हाइड करू शकतो समोरच्या व्यक्तीला. ओके, तसंच इतर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या इन्वॉल्वड आहेत. ओके, सो हियर सर्व्हिस प्रोव्हायडर अँड सर्व्हिस टेकर, ओके, किंवा ज्याला सर्व्हिसची रिक्वायरमेंट आहे ती व्यक्ती, ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत ह्या इनसेपरेबल असतात. त्या दोन्ही व्यक्ती एकाच ठिकाणी तिथे अवेलेबल असायला पाहिजे, तरच त्या गोष्टीची फुलफिलमेंट होऊ शकते. ओके, इन्व्हेंटरी इन ब्रॅकेट लेस. आता इन्व्हेंटरी लेस इट मीन्स व्हॉट? आपण जेवढे सर्व्हिस प्रोव्हायडर बघतो त्यांची इन्व्हेंटरी आपण जर बघितली तर ती फार कमी असते. तुम्हाला फार काही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही इन्व्हेंटरीमध्ये. डॉक्टर्स आपण जर गेलो त्यांच्याकडे काय इन्व्हेंटरी असते? एक त्यांचा एक स्टॉक असतो मेडिसिन्सचा. ओके, एक बेड असेल, त्यांचं ते स्टेटोस्कोप वगैरे असेल, ह्या सगळ्याच्या गोष्टी असतात, ह्या एवढंच त्यांच्याकडे फक्त असतं. ओके, त्यांना फार इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही इन्व्हेंटरीमध्ये.
ओके, त्यांना कुठल्याही गोष्टी स्टॉक करून ठेवाव्या लागत नाहीत. ज्याप्रमाणे समोर आपल्यासमोर जो कन्झ्युमर आहे, तो कन्झ्युमर ज्याप्रमाणे डिमांड करेल, त्याची रिक्वायरमेंट जी असेल, त्याप्रमाणे आपण इन्व्हेंटरी त्या ठिकाणी अवेलेबल करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कॉन्ट्रॅक्टर, कॉन्ट्रॅक्टरकडे इन्व्हेंटरी काय असते? आता इन्व्हेंटरी ही जी आहे ती करंट असेट आहे, ओके, की जी तुम्हाला आत्ता तुम्हाला अवेलेबल करायची असते आणि लगेच तुम्हाला ती युटिलाइज करायची असते. इट इज नॉट, इट विल नॉट कम अंडर फिक्स असेट्स. ओके, तुम्ही म्हणाल की अरे सर, कॉन्ट्रॅक्टरकडे ते मिक्सर वगैरे असतात, डंपर्स वगैरे असतात, ह्या गोष्टी काय आहेत? ह्या फिक्स असेट आहेत, बिकॉज दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर ऑर दॅट पर्टिक्युलर बिल्डर ही इज गोईंग टू यूज दॅट असेट्स फॉर मोर दॅन 10 इयर्स ऑर ॲटलिस्ट फॉर 10 इयर्स. बट इन्व्हेंटरी ही जी गोष्ट आहे, ही इन्व्हेंटरी तुम्हाला विदिन 1 इयरच, एका वर्षाच्या आतच ती तुम्हाला कॅशमध्ये कन्वर्ट करावी लागते किंवा ती युटिलाइज करावी लागते. ओके, सो सर्व्हिसेसमध्ये तुमची इन्व्हेंटरी जी आहे ती लेस इन्वॉल्व्ड आहे, कळतंय? त्यामुळे दिस इज द फोर्थ फीचर ऑफ सर्व्हिसेस. नेक्स्ट, इट इज इन्व्हॉल्वमेंट. आता इन्व्हॉल्वमेंट, तुम्ही आत्ता जो स्टडी करताय, तुम्ही सगळे आता कॉमर्समध्ये सगळ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे तुमच्या स्टडीमध्ये? इट मीन्स वॉट? तुमच्यासमोर बुक्स अवेलेबल आहेत, ओके, तुम्हाला स्टडी काय करायचं हे पण तुम्हाला माहिती आहे, पण तुमची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट किती आहे? सो हीच गोष्ट जी आहे ही याच्यामध्ये मॅटर करते, बिकॉज याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट इट मीन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, ओके, अँड तुम्ही ॲज अ कन्झ्युमर, तुम्ही दोन्हीही, दोघंही तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असायला पाहिजेत. ओके, या ठिकाणी जो कन्झ्युमर आहे, तो कन्झ्युमर ज्याप्रमाणे डिमांड करेल, त्याची जी रिक्वायरमेंट असेल, त्या रिक्वायरमेंटप्रमाणे, त्याच्या डिमांडप्रमाणे त्याला सर्व्हिस ऑफर केली जाईल. ओके, आता यामध्ये दोघांची इन्व्हॉल्वमेंट कशी? तर तो सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे, तो सर्व्हिस प्रोव्हायडर पण तुम्हाला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी कॅपेबल असायला पाहिजे. सो ही इज 100% इन्व्हॉल्वमेंट इज नेसेसरी. अँड जो कन्झ्युमर आहे, त्या कन्झ्युमरने सुद्धा ती सर्व्हिस 100% ॲक्सेप्ट करायला पाहिजे. सो या गोष्टीमध्ये, सर्व्हिसेसमध्ये ह्या दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व असायला पाहिजेत, एकतर सर्व्हिस जो देणारा आहे, प्रोव्हायडर आहे तो, अँड कन्झ्युमर आहे तो. ओके, दोघांची इन्व्हॉल्वमेंट सेम असेल तरच त्या ठिकाणी सर्व्हिस आपण प्रॉपर देऊ शकतो आणि सर्व्हिस आपण प्रॉपर घेऊ देखील शकतो. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या नेचर ऑफ सर्व्हिसेसमध्ये इन्वॉल्व्ड आहेत. ओके, सो आता आपण एकदा फर्स्ट पासून अगदी सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत, नेचर ज्या आहेत, हे सगळे आपण एकदा परत बघूया. फर्स्ट, इट इज इंटेंजिबिलिटी. इंटेंजिबिलिटी इट मीन्स, मी तुम्हाला सांगितलं मगाशी, की अशी वस्तू की ज्याला आपण टच करू शकत नाही. ओके, तसंच आपण एखादा प्रोडक्ट जर परचेस केलं तर आपण प्रोडक्टला टच करू शकतो, पण आपण ज्यावेळेला एखादी सर्व्हिस दुसऱ्याकडून घेत असतो त्यावेळेला आपण त्या सर्व्हिसला टच करू शकत नाही. देअरफोर इट इज, देअर इज इंटेंजिबिलिटी इन सर्व्हिसेस. नेक्स्ट, इट इज इनकन्सिस्टन्सी. तुम्हाला प्रत्येक वेळेला जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल, ती प्रत्येक वेळेला प्रोव्हाइड केलेली सर्व्हिस जी आहे ही सेम असेल हे आपण सांगू शकत नाही. ओके, सो डॉक्टर तुम्हाला जी ट्रीटमेंट देणार आहे, डॉक्टर तुम्हाला तुमचं जे चेकअप करणार आहे, हे प्रत्येक वेळेला सेम नसेल. ज्याप्रमाणे तुमची रिक्वायरमेंट आहे, ज्याप्रमाणे तुमचा आजार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल. ओके, सो दिस इज इनकन्सिस्टन्सी. इनसेपरेबिलिटी इट मीन्स, याच्यामध्ये तुमचं जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, ओके, आणि कन्झ्युमर आहे, ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी, त्या ठिकाणी प्रेझेंट असायला पाहिजेत, अवेलेबल असायला पाहिजेत. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं, ATM मशीन्स. ओके, ATM मशीन हे काय आहे? सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. आणि तुम्ही जे पैसे त्या ठिकाणी काढणार आहात, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही कन्झ्युमर आहात. सो तुम्ही दोघे, मी त्या ठिकाणी अवेलेबल आहे पण ATM मशीनच नाही आहे. ओके, इट मीन्स काय झालं? वी आर सेपरेट.
ATM मशीन आहे पण ते यूज करायला त्या ठिकाणी माणसंच नाही आहेत. इट मीन्स त्या ठिकाणी कन्झ्युमरच नाही आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर आहे पण कन्झ्युमर नाही आहे. ओके, सो दोन्ही गोष्टी ज्या आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर अँड कन्झ्युमर, हे दोन्ही एका ठिकाणी तिथे प्रेझेंट असायला पाहिजेत. इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी लेस. ओके, सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तो सर्व्हिस प्रोव्हायडर आपण जर बघितलं तर त्याची इन्व्हेस्टमेंट जी असते ती फार कमी असते. इन्व्हेंटरीमधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फार कमी आहे. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं की डॉक्टर्स असतील, तुमचा आर्किटेक्ट असेल. ओके, किंवा आपण बघतो की आपण खूप ठिकाणाहून किंवा खूप लोकांकडून आपण सर्व्हिसेस घेत असतो, आपल्याला दिल्या जात असतात सर्व्हिसेस. ओके, सो आता याच्यामध्ये आपण अजून काही एक्झाम्पल्स बघू शकतो. ओके, आता मला एक्सपेक्टेड असं आहे की याची एक्झाम्पल्स जे आहेत हे तुम्ही मला द्यायचे. ओके, ज्यावेळेला आपलं सेशन चालू होईल, सेशन संपलं की याची एक्झाम्पल जी आहेत ही सगळी मला तुम्ही सांगायची, आणि त्यावरून मला कळेल की तुम्हाला हे पॉईंट्स जे आहेत हे समजलेत की नाही. ओके, सो मला एक्सपेक्टेड आहे की इनटँजिबिलिटी, इनटँजिबिलिटी कशी आहे तर त्याचं एक्झाम्पल तुम्ही मला सांगा. इनकन्सिस्टन्सी कशी असते तुम्ही मला सांगा. इनसेपरेबिलिटी याचं एक्झाम्पल तुम्ही मला द्या. इन्व्हेंटरीचं एक्झाम्पल तुम्ही मला द्या. अँड लास्ट इट इज इन्व्हॉल्वमेंट, दोघांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे इट इज नेसेसरी, 100% इन्व्हॉल्वमेंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द नेचर ऑफ सर्व्हिसेस. ओके, वी हॅव स्टार्टेड फोर्थ चॅप्टर. अगेन आय एम टेलिंग यू वाय आय टोल्ड यू, बिकॉज तुम्हाला ते सारखं कंपनी, जॉईंट स्टॉक कंपनी, प्रायव्हेट, पब्लिक, गव्हर्नमेंट सारखं तुम्हाला ते बोरिंग होऊ शकतं. सो जरा आपण इंटरेस्टिंग टॉपिक जे आहेत हे आपण थोडेसे बघूया की ज्याचा तुम्हाला उपयोग कायम आत्तासुद्धा होतो आहे, याच्या पुढेसुद्धा होणार आहे. ओके, आणि ते तुम्ही अगदी इंटरेस्टने ऐकू शकता, बघू शकता. ओके, तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी चार ऐकायला मिळतील. आणि थर्ड चॅप्टर जो आहे तो आपण बघणार आहोत, तो मी स्किप करत नाही आहे, ठेवणार नाही आहे. तो सिलेबसमध्ये आहे आणि तो आपल्याला शिकायचा आहे, तो सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला सारखं ते तेच तेच वर्ड्स ऐकून बोरिंग व्हायला नको, यासाठी फक्त मी तो टॉपिक जो आहे तो मागे ठेवला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट नेचर ऑफ सर्व्हिसेस. टुडे हियर वी विल फिनिश दिस सेशन अँड विल मीट इन द नेक्स्ट सेशन. ओके, and we'll continue this topic only. Okay, so have a great day and thank you so much.